प्रकाश शिक्षण कामगारांचे आत्मक्लेश आंदोलन, राजकीय हुकुमशाहीला पोलीस व आरोग्य अधिकाऱ्यांचा मुजरा, राजकीय सुडबुद्धीतून कामगारांवर गुन्हे दाखल केल्याचा कामगार युनियनचा आरोप, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कोरोना योद्ध्यांवर राजकीय यांच्या दबावाला बळी पडून दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी आज चौथ्या दिवशी शहरातील आष्टानाका परिसरातील लोकनेते राजारामबापू पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर व सहकारी स्टाफवर राजकीय द्वेषातून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हुकुमशाहीला बळी पडून पोलीस व आरोग्य अधिकारी चौकशीचा फार्स करून खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. तक्रार दाखल करणारेही जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. हे खोटे गुन्हे मागे घ्यावेत व आम्हा कोरोना योद्ध्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी प्रकाश कामगार युनियनच्या वतीने आज चौथ्या दिवशी राजकीय हुकुमशाहीचा पोलीस व आरोग्य अधिकारी यांचा बेकायदेशीर कारभाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी सर्वप्रथम प्रकाश शिक्षण कामगारांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आम्ही कोरोना योद्धा, आम्हाला न्याय द्या. राजकीय हुकुमशाहीचा धिक्कार असो, पोलीस व आरोग्य प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन अन्यायी कारवाई विरोधात आक्रोश केला. प्रकाश कामगार युनियनच्या वतीने या ठिकाणी आम्ही आत्मक्लेश आंदोलनासाठी अष्टानाका परिसरामध्ये राजाराम बापूंच्या पुतळ्यासमोर आज प्रशासनाने जी हॉस्पिटल वरती केलेली कारवाई ही कारवाई एकांगी आहे व तसेच या आमच्या हॉस्पिटलवर जे तक्रारदार आहेत, आपल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या दोन्ही कालावधीमध्ये मिळून जवळपास 1500 रुग्णांच्यावरती उपचार झाले. या रुग्णांच्यावर उपचार करत असताना आमच्या सर्व कामगारांनी अगदी 24 तास प्रयत्न करून रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलच्या मामा मावशीपासून अगदी उच्च डॉक्टरांच्यापर्यंत सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व कोविड रुग्णांची सेवा केली. आणि ही सेवा करत असताना आमच्यापैकी काही कर्मचारी सहकारी कर्मचाऱ्यांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला, त्याचीसुद्धा पर्वा न करता बाकी सगळे कर्मचारी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यासाठी अविरत कार्यरत होते. हे करत असताना आमच्या हॉस्पिटल प्रशासनावरती हॉस्पिटलवरती काही लोकांनी गुन्हे दाखल केले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने योगेश आनंदा खोत या तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार की हॉस्पिटल प्रशासनाकडे हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्याकडून जादाची रक्कम घेतली असे त्यांची तक्रार हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध आहे. आणि ती तक्रार झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनं त्या तक्रारीच्या अनुषंगानं तपास न करता बाकी सर्व रुग्णांचे माहिती मागवून घेऊन व वेळप्रसंगी रुग्णांना संपर्क साधून आणखीन काही तक्रारी प्रशासनाच्या विरुद्ध करण्याचा सततचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या अनुषंगानं तपासाच्या नावाखाली आमच्या कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलवून वेळोवेळी त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे किंवा चौकशा चालू आहेत. खरं तर तक्रार ही जी आहे ती योगेश आनंदा खोत या रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार ही असून ही तक्रार बाजूला ठेवून बाकीचे तपास चालू आहेत. आणि त्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. आणि या तपास कालावधीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय, या अन्यायासाठी आम्ही या ठिकाणी आज अष्टानाक्यावरती राजाराम बापूंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश उपोषणासाठी आम्ही सर्व कामगार येऊन इथं बसलो आहे. असं हेच आंदोलन आमचं गेली 1 तारखेपासून सुरू झालेलं हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच जोमाने पुढं चालू ठेवू. आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ राहणार नाही, कारण आमच्या सहकाऱ्यांच्यावर झालेला अन्याय आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग प्रशासनाने दिलेल्या त्रासामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय. तर प्रशासनाने लवकरात लवकर याची गेले 4-5 दिवस झाले आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांचे जे खोटे गुन्हे कोरोना काळात झालेले आहे त्याविरोधात आंदोलन करण्यासाठी आम्ही आज इथं आत्मक्लेश आंदोलन उभारलेलं आहे. आणि या कोरोना काळात आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर म्हणजे बदनामी करून नाहक त्रास देण्याचं काम चालू आहे. आमचे 3 कर्मचारी कोरोना काळात म्हणजे त्यांना मरण आले, तरी पण म्हणजे आमचा म्हणजे जगात सगळीकडे डॉक्टर नर्सिंग स्टाफ यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला, पण आमच्या हॉस्पिटलच्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करायला सोडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून नाहक आमच्या हॉस्पिटलची बदनामी चालू केलेली आहे. याला वेळीच आपण
याचं योग्य शहानिशा करून आम्हाला न्याय द्यावा एवढंच आमच्या